गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजून गेले आहेत. आता सकाळी सगळ्यांना नाश्ता करून आपापल्या घरी जायचा. काजल सोबत तिचा भाऊ आलेला आहे तुळापूरवरून, तर त्यांना इथून तुळापूरला जायचंय. उद्या पाडवा असल्यामुळे त्यांना घरी जायचंय. त्यानंतर त्यांना तिथं शूटिंग आहे, तर त्यांच्याशी थोडं संवाद साधतो. जाण्याबद्दल त्यांना सोडायचंय आता बस स्टँडला. हे बघा, यांच्यासाठी मेनू आहे. आता हे सगळे जाणार आहेत. चष्मिश काजल, काजल तू चष्मा विसरती कधी कधी, कस काय बनवते? त्या दिवशी आम्ही दोघे येत होतो ना, येताना आम्ही एका ठिकाणी मिसळ खायला थांबवली शिकरापूर मध्ये. आणि मिसळ खाली पुढे आलो रस्ता क्रॉस करून पर अर्धा किलोमीटर. मग मला लक्षात आलं चष्माच राहिला, ते हॉटेलच्या टेबलवर ठेवून आले. मग घे जाऊन घेऊन आता. तुला काय होय असं वाटतं की टेन्शन घ्यायच का? मी माघारी पळापळ होती म्हणलो. होय आमच्यात एक माणूस आहे, तो त्याच्या मुलीला विसरला. आता कोणी म्हणते बायको विसरला, विसरले तसं तू नवऱ्याला विसरले तर काय करायचं? किती शो आताच आताच असं म्हणायला लागली म्हणजे नवरा म्हणजे काय करायचं? लग्न करणार नाही बघितलं पाहिजे. तू झालं काय या बाजू? मॅडम मी लग्न केलं पाहिजे. मॅडमचं 3 महिने भांडण आहे ना, कमी कर. कोणा बरं? अरे ती व्हिडिओ असते तर व्हिडिओ बघून माहिती पोरणी. मला खरंच वाटलं होतं सर, याच्या आधी पण विचारलं तर या पोरी सोबत मी कसं भांडू. ऍक्च्युअली ती भांडणं नाही तिच्याकडे, ती शब्द साठा. तिची आजी जे आहे ना, आजीची सगळी वारसा लागलेला आहे, कारण आजीला सगळे शब्द माहिती. आता तुझ्या लग्नाला 3 महिने झाले, तुझ्या असं सासूचा काही ताप झालाय तुला आतापर्यंत? नाही नवऱ्याचा नवरा उगा समजून घेतो म्हणून बरं. काय कशावरून होते तरी छोटे मोठे कशावरून? असं म्हणजे सकाळी लवकर उठत नाही, असं काम करत नाही, ते करत नाही, करत नाही. कामावरून होत असते, कामावरून तर चालायच. हा ते बाकीच नाही काही करत. चॅम्पियन बरं का नवरा ध्यानात ठेव. क्लासेस आहेत ते किती कोणी मोठा असं ते बाहेर ती बाहेर कोणाचं तुमचं चालतात मॅम सोबत देऊ का तुला? देऊ हा थोडे. आता हे दोष तुमच्या वर तुमचा पार्टनर 1 लाख किती देऊ? 1 लाख अभिनंदन. मी तर ऐकलं तुझ्या रील पण मिलियन्स मध्ये जातात. रील म्हणून टाकायची तू टाक लगेच त्याला टाकणार. याच्यावर तुम्ही अनुभव घ्या. खाली पाडलंय असं वाटलं होतं सर थोड्या वेळ. WWE तू नशीब आहे वाचली. एकाचा तर खडकं असं साल्ट निघत तर तिने कोपर फोडला होता. नाही मी नवीन आहे ना सर. तिने एक वयस्कर बाई समजा 45 वर्ष ती सासूचा रोल केलाय ना, तिला कॅनल मध्ये उतरलं होतं. त्या दिवशी बघितलं पिठात धरवलं होतं. तो व्हिडिओ बघूनच मी घाबरले होते. म्हटलं शपथ तिच्या सोबत आता कसं मी रोल करून आपल्या सोबत थोडस कमी भांडत जा. ते आधी आधी सांगून पहिला ऋषी सुद्धा घाबरायचा. ऋषी सुद्धा घाबरायचा. सगळे तुमचं काय मी नाही असल काही पण येडी लागलं काय भांडण मी शिकवले म्हणते. म्हणणं मी नाही शिकवले. हा पण तिच्या म्हणजे आधी एक्सपेरिमेंट व्हायचे ना, ती सगळे लव्ह स्टोरी सारखे व्हायचे. पण त्यामुळे ती लव्ह स्टोरी कम्फर्टेबल लव्ह स्टोरी ती नाही जुळलं तिला. तिथे मग व्ह्यू यायचे नाही, त्रास व्हायचा. मला नको वाटत तू डायट जरा फॉलो कर ना थोडस. थोडं ऍक्टिंग करते म्हणलं थोडस असं. गाजर आहेत, टोमॅटो आहे, ककडी इतकं नाही तिला सवड भेटत. तिला शेक बनवायला काय वेळ नाही. जी भेटल ती चांगला तुला. माझा दाखवलं का ते काजू बदाम मनुके आता मी आणून ठेवलेलं आहे. मी तर ककडी टोमॅटो स्वीट पटॅटो लवकर कच्चे वाटाणे सुद्धा आहेत.
वटाने सुधार वटाने सुधार कशाने तिला जाड व्हायची गरज आहे तिच्या अंगात काय कर रक्त मला एक कळत नाही मी तब्येत नाही पण मी भांडणार तशी आवरतच नाही कोणाला काय बघत तसं भांडायला काय ही नाही लागत आपला सुपरस्टार धनुष माहिती धनुष मारी पिक्चर बघितला त्याचा कधी काय मारी पिक्चर मध्ये स्टाईल आहे ते ऍक्टिंग वर बघ वाटत ते तब्येत पण ते ऍक्टिंग बघितलं का नाद करायचं नाही उगाच रजनीकांतचा जाव आहे नाही तो हा ऍक्टिंग आपल्याला आवडते बघ येईन ना ती बरं चला आता यांना नाश्ता करू यांना सोडायचं स्टँड वरती